दुधामध्ये हा चिमूटभर पदार्थ टाकून घ्या सर्दी ताप खोकला डोकेदुखी अनिद्रा ताण तणाव थकवा येणं पचनसंस्थेच्या समस्या यांपासून मुक्ती मिळवा मंडळी सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे थंडीचे दिवस सुरू आहे ऋतू बदलामुळे किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक जणांना अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांना सर्दी ताप खोकला डोकेदुखी सारख्या समस्या भेडसावत असतात आणि या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये घरगुती उपाय तुमच्यासाठी खास ठरणार आहे आपल्याला काय करायचंय गरम दुधामध्ये फक्त एक पदार्थ टाकायचा आहे हा पदार्थ कोणता आहे केव्हा घ्यायचं कशा पद्धतीने हा उपाय करायचा लहान मुलांनी कसा उपाय करायचा युवकांनी कसा करायचा वयोवृद्ध मंडळींनी कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी मसाल्याचे पदार्थ आपल्या सर्वांना जाणताच हा मसाल्याचा पदार्थ आपण आज वापरणार आहोत तो थोडासा महाग आहे परंतु आपल्या आरोग्यासाठी मात्र खूपच गोड आणि चांगला आहे तर मंडळी एक ग्लास दूध गरम करायचे ते थोडंसं कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मध मिक्स करायचा आहे मध मिक्स केल्यानंतर एक महत्त्वाचा पदार्थ आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तो म्हणजे केसर मंडळी केसर हा पदार्थ आपल्या सर्वांना माहीतच आहे यामध्ये असणारे क्रोसेटीन सॅफरनल कॅम्फेरॉल हे अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारशक्ती आपली वाढव वाढवतात सर्दी खोकला ताप डोकेदुखी यांपासून आराम आपल्याला मिळत असतो अनिद्रा ताणतणाव थकवा जाण्यासाठी केसरमधील क्रोसिन नावाचा घटक आपल्याला फायदेशीर ठरत असतो झोप येण्यास मदत होत असते आणि म्हणूनच आपण चुटकीभर केसर या दुधामध्ये मिक्स करणार आहोत जास्त केसर खाणं हितकारक नसतं मंडळी केसर हा पदार्थ जास्त खाण्याचा नाहीये तो जरी महाग असला तरी पण आपल्याला खाण्यामध्ये मात्र तो अगदी थोडासा चिमुटभर अर्धा चिमुटभर आपण आपल्या कोणत्याही घरगुती उपायामध्ये तो समाविष्ट करायचा आहे अर्धा ग्रॅम ते एक ग्रॅम इतकाच केसर आपण दिवसभरामध्ये खाल्ला गेला पाहिजे तर मंडळी अँटीऑक्सिडंट अँटी इम्फ्लिमेंटरी प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे या केसरमुळं पचनसंस्था सुरळीत होते अल्सर सारखे आजार बरे होण्याची ताकद या केसरमध्ये आहे फक्त हा केसर घेताना आपण योग्य अशी काळजी घेतली पाहिजे लहान मुलांना जर सर्दी होत असेल पडस होत असेल त्यांना कफ होत असेल तर दुधामध्ये हा जो आपण केसर मिक्स केलेला आहे ते दूध आपल्याला फक्त छातीवर लावायचं आहे मालिश करायचं आहे त्यानं सुद्धा लहान मुलांची जी सर्दी आहे हिवाळ्यामध्ये थंडीमुळे सर्दी अनेकांना होत असते आणि ही सर्दी क नाहीसा करण्यासाठी हा सुद्धा घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर लहान मुलांपासून वयवृद्धांपर्यंत आपण हे जे दूध दुधामध्ये केसर मिक्स करून हे दूध तयार केलंय हे दूध आपल्याला दिवसभरामध्ये कधीही घेतलं तरी चालेल तुम्हाला सर्दी खोकला ताप डोकेदुखी यांपासून आराम तर मिळेलच पण जरी तुम्हाला काही झालेलं नसेल पण जर भविष्यात तुम्हाला असं वाटत असेल की होऊ नये तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा आणि सर्दी ताप खोकल्यापासून दूर राहा तर मंडळी हा घरगुती उपाय तुम्हाला जर आवडला उपयुक्त वाटला तर नातलग मित्रपरिवार गरजमंतांपर्यंत शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ नवीन माहिती तोपर्यंत नमस्कार